बातमी दिल्लीतून आहे दिल्ली, दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे आणि सगळ्या मतदान केंद्रांवरती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे तसंच ड्रोनद्वारे सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे यासोबतच स्वतंत्रपणे संवेदनशील बूथवर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे पालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कोटी पंचेचाळीस लाख मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत गुजरात आणि हिमाचलसोबतच दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत प्रशांत दिल्लीची ही निवडणूक महत्वाची का ठरते आणि त्याची कशी तयारी करण्यात आली आहे मतदानासाठी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे जरी तीन टर्म मुख्यमंत्री असले तरीसुद्धा गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेवरती म्हणजे याच्या आधी तीन महापालिका होत्या तीनही महापालिका पंधरा वर्ष भाजपच्या ताब्यात आहेत आता यावेळीची निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे कारण या तीनही महापालिकांचं एकत्रीकरण करून एकच महापालिका बनवण्यात आलेली आहे अडीचशे वॉर्डची आणि त्यामुळं या महापालिकेत नेमकं काय होणार या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान केजरीवाल यांनी हीच घोषणा दिलेली होती की एम सी डी मे बी केजरीवाल म्हणजे महापालिकेमध्ये सुद्धा आता केजरीवाल एक प्रकारे भाजपाचा जो डबल इंजिनचा प्रचार असतो तशाच पद्धतीचा प्रचार केजरीवाल यांनी सुद्धा यावेळी केलेला होता आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं किंवा मुंबईच्या दृष्टीनं ही निवडणूक थोडीशी लक्ष ठेवण्यासाठी आहे कारण ज्या पद्धतीची ताकद दिल्ली महापालिकेमध्ये भाजपनं लावलेली होती साहजिकच त्याच्यापेक्षा जास्त ताकद ही मुंबई महापालिकेमध्ये लावली जाईल म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी आपचे एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घोटाळ्याची त्याच्यानंतर तर त्यांच्या जेलमधल्या व्हिडिओची एक मालिका सुरू झालेली होती दिल्लीतले अनेक प्रचाराचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची फौज जी आहे ती दिल्लीत उतरलेली होती आणि याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की जर दिल्लीसाठी ही ताकद असेल तर मुंबईसाठी नेमकी काय ताकद भाजप लावू शकतं आणि या दृष्टीनं ही महापालिकेची निवडणूक जी आहे ती महत्त्वाची आहे बघावं लागेल की दिल्लीचे मतदार आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा केजरीवाल यांच्यावरती विश्वास ठेवतायत का सकाळची वेळ आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान सुरू झालेलं आहे आणि अगदी सकाळी दिल्लीच्या थंडीमध्ये सुद्धा लोक या ठिकाणी मतदानाला येत आहेत हा एक मॉडेल बूथ या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की मतदार जे आहेत ते मतदान करून या ठिकाणी असे बाहेर येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा काही लोक जे आहेत ते अशा पद्धतीनं उभे आहेत बघावं लागेल की या तीन महापालिकांचे एकत्रीकरण झाल्यानंतर काही राजकीय समीकरण बदलण्यामध्ये भाजपला यश येत आहे का आणि ही महापालिका आता नेमकी कोणाच्या ताब्यात आहे निश्चित प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट